मंडळी कलर्स मराठीवरील मराठी मालिका बघणाऱ्या प्रेक्षकांना सध्या मोठा धक्का बसलाय कारण गेल्या दोन दिवसात कलर्स मराठीवरील दोन मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय आणि या मालिका काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या होत्या पण अचानक या मालिका बंद करण्यात आल्यामुळे प्रेक्षक आता चॅनलवर नाराज झाल्याचे दिसत आहेत मंडळी या बंद झालेल्या दोन मालिका म्हणजे कस्तुरी आणि योग योगेश्वर जयशंकर यापैकी कस्तुरी ही काही आठवड्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली होती या मालिकेत चांगले कलाकार देखील पाहायला मिळत होते मात्र या मालिकेची कथा प्रेक्षकांच्या मनावर फार काही प्रभाव पाडू शकली नाही त्यामुळे मालिकेला फार काही टीआरपी सुद्धा मिळाला नाही म्हणून या मालिकेला काही आठवड्यातच बंद करण्याचा निर्णय चॅनलने घेतलाय तर दुसरी मालिका योग योगेश्वर जयशंकर या मालिकेत अभिनेता संग्राम समेळ हा मुख्य भूमिकेत दिसत होता योग योगेश्वर जयशंकर या मालिकेने प्रेक्षकांची काही प्रमाणात मन जिंकण्यात यश मिळवले मात्र ही मालिकेत टीआरपी मध्ये मोठी झेप घेऊ शकली नाही त्यामुळे कमी टी आर पीमुळे काही महिन्यातच ही मालिका बंद करण्याचा निर्णय चॅनलने घेतला आहे पण यावर प्रेक्षक मात्र प्रचंड नाराज झाले अनेक प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की कलर्स मराठीवरील बाकीच्या मालिकांना सुद्धा फार काही टी आर पी चांगला नाही आहेत उदाहरणार्थ बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेचा टी आर पी सुद्धा कमी आहेत पण तरी या मालिका वाढवल्या जात आहेत मग ज्या मालिका नवीनच सुरू झाल्या होत्या त्यांना बंद करण्याचा अठ्ठा का असेही प्रश्न आता प्रेक्षक विचारताना दिसत आहेत तर मंडळी याबद्दल तुमचं मग काय कस्तुरी योग योगेश्वर जयशंकर या मालिका बंद करण्याच्या चॅनलच्या निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का ते व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा